अकोला जिले के गोरेगांव बुजुर्ग में एक गौशाला में रात के समय अचानक आग लगी। बड़ेगांव के पास गोरेगांव बुजुर्ग के निवासी दामोदर वासुदेव गावन ने इनकी गौशाला में लगी आग में 4 बैल और 2 गायों की जलकर मौत हो गई। इस आग में 35 मुर्गियों की भी जान चली गई। अपने जानवरों को बचाने के लिए आग में छलांग लगाने वाले दामोदर वासुदेव गावंडे का हाथ जलकर वो भी जख्मी हो गए। तो 4 बैल बांधले होते, 2 गायी होते, एक वासरू होतं, आणि मी झोपेतून उठल्याबरोबर एकदम त्याचा कलकट पाहून मी आतमध्ये शिरून पहिले त्याचे दोर कापले, तर त्याच्यात माझा हात जळाला ठाकूरनं, आणि तिथून सुद्धा आस लागलेली आहे। अंगावर चादर घेऊन कसे कसे दोर कापले पण कोंबड्या बाहेर काढता झाले। 35 मोठ्या होत्या आणि 5-6 किलो पालं होतं। धान्य वगैरे होतं का? 4 कट्टी तर बियाण्याचं सोयाबीन मी साठवण केलं होतं। बरं, ती इथंच होतं घरघर कुठे जाणं शेडमध्ये ठेवलं। बरं, या कुठं बाजूला फेल होता तर ते जोडून पाक झालं।